चलो नाउ लेट्स प्रोसीड टुवर्ड्स थर्ड एमसीक्यू ऑफ दिस क्वेश्चन पेपर. बरोबर काय क्वेश्चन दिला आहे बघा. द साइन ऑफ द एंगल बिटवीन टू वेक्टर्स. पहिला वेक्टर दिला आणि दुसरा वेक्टर दिला आणि त्या दोघांमधला साइन थीटा फाइंड आउट करायचा. म्हणजे पहिला वेक्टर समजा माझा ए बार असेल. जर माझा पहिला वेक्टर हा ए बार असेल बरोबर, दुसरा वेक्टर हा बी बार असेल. समजा आपण याला ए बार घेतलं आणि याला बी बार घेतलं, तर या दोघांमधला जो अँगल आहे तो काय आपला थीटा. तर त्यांनी आपल्याला कॉस थीटा फाइंड आउट नाही करायला विचारला, साइन थीटा विचारला. आता मी काय करतो, दोघांचे फॉर्म्युले तुम्हाला आधी लिहून देतो. तुम्हाला फॉर्म्युले माहित पाहिजे, वेक्टर चॅप्टर मधला हा क्वेश्चन आहे. सगळ्यात पहिला सिंपल फॉर्म्युला कॉस थीटाचा काय फॉर्म्युला असतो बघा बरं. इट इज ए बार डॉट बी बार अपॉन मॉड ऑफ ए बार इंटू मॉड ऑफ बी बार. हा माझा कॉस थीटाचा फॉर्म्युला आहे. बरोबर हो की नाही. समजा तुम्ही कॉस थीटा याच्यावरून फाइंड आउट केला तर कॉस स्क्वेअर थीटा फाइंड आउट करा. बरोबर का नाही. आणि आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा किती असतो, वन. मग कॉस स्क्वेअर थीटाचा आन्सर जर तुमच्याकडे झालं, तुम्ही त्याच्यावरून साइन कॅल्क्युलेट करू शकता ना. बरोबर, त्या मेथडने पण तुम्ही जाऊ शकता बेसिक ट्रिग्नोमेट्री. पण जर मला ती मेथड वापरायची असेल आणि मला डायरेक्ट फॉर्म्युला माहित पाहिजे, तर फॉर्म्युला काय बघा, आपला सिंपल फॉर्म्युला आहे साइन थीटा इज इक्वल टू, बघा लक्षात सर्वांनी हे इम्पॉर्टंट आहे, इट इज ए बार क्रॉस बी बार. तिथे काय होतं, ए बार डॉट बी बार बरोबर अपॉन मॉड ए बार इंटू मॉड बी बार. पण एक गोष्ट ऑब्झर्व करा, जर मी ए बार क्रॉस बी बार फाइंड आउट केलं तर ए बार क्रॉस बी बार आपण कसं करतो, डिटर्मिनंट मेथडनी करतो. मग डिटर्मिनंट मेथड मध्ये पहिली रो जी असते ती काय असते, आय जे के ची रो असते. म्हणजे ही जी व्हॅल्यू येईल ती आय जे के च्या फॉर्मॅट मध्ये येईल आणि मला अँगल फाइंड आउट करायचा आहे. मग आय जे के च्या फॉर्मॅट मध्ये न येता अँगल हा एक नंबर आहे म्हणून मला काय करावं लागेल, याचा पण मॉड घ्यावा लागेल. जर याचा मॉड घेतला, मॉड म्हणजे काय, मॅग्निट्यूड, म्हणजे याचा पण नंबर मिळाला याचा पण नंबर मिळाला, मला साइन थीटाचा आन्सर कॅल्क्युलेट करता येईल. मला काय म्हणायचं कळते, तर आधी आपल्याला काय करावं लागेल, ए बार क्रॉस बी बार कॅल्क्युलेट करावं लागेल, त्याचा मॉड घ्यावा लागेल, सेपरेटली ए बार आणि बी बार कॅल्क्युलेट करावं लागेल मॉड मध्ये आणि त्याच्या आन्सरला मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, चला आपण ते सॉल्व्ह करून बघूया. सगळ्यांकडे ए बार बी बारच्या व्हॅल्यू आहेत तुमच्याकडे लिहिलेल्या, त्रुटी हा क्वेश्चन पेपर तुझ्याकडे ठेवा आणि मला ए बार बी बारच्या व्हॅल्यू सांगशील. विशाल पोवळ सगळ्याला साईड लागेल बरं. ठीक आहे, येस चल सॉल्व्ह करूया. आता प्लीज टेल मी व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर ए बार. ए बार काय दिलं तुम्ही सांगा, आय येस ए बार इज इक्वल टू काय दिलं, आय प्लस जे मायनस के. ओके, बी बार काय दिलं आपल्याला, टू आय प्लस जे प्लस के. हा झालाय आपला बी बार. बरोबर इथपर्यंत आता सर्वांनी लक्ष द्या, प्रॉब्लेम होता काय, येस. आता मी पुन्हा एकदा फॉर्म्युला लिहितो. काय फॉर्म्युला आहे बघा आपला, साइन थीटा इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार अपॉन मॉड ए बार इंटू मॉड बी बार. सिंपल फॉर्म्युला आहे, एक मागला एमसीक्यू आहे, राईट. चला साधी काय करूया, लगेच इथं मॉड ए बार कॅल्क्युलेट करूया. मॉड म्हणजे काय असतं, मॅग्निट्यूड, त्या वेक्टरची लेंथ किती आहे, किती डिस्टन्स कव्हर केले त्या पर्टिक्युलर वेक्टरने, म्हणजे आपला मॉड असतो. तर काय करणार आहे बघा, स्क्वेअर रूट ऑफ आय च्या कोइफिशियंटचा स्क्वेअर. आय चा कोइफिशियंट किती आहे आपला, वन, म्हणजे इथे काय आलं, वन चा स्क्वेअर प्लस जे च्या कोइफिशियंटचा स्क्वेअर म्हणजे काय आले, वन चा स्क्वेअर प्लस के च्या कोइफिशियंटचा स्क्वेअर म्हणजे किती, मायनस वन चा स्क्वेअर. म्हणजे काय मिळालं चेक करा, इट इज स्क्वेअर रूट ऑफ वन प्लस वन प्लस वन, म्हणजे किती आलं, थ्री. हा झाला माझा मॉड ए बार. मला काय म्हणायचं कळते, आता मला काय करायचंय, मॉड बी बार कॅल्क्युलेट करायचं, राईट. सो मॉड बी बार इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ काय लिहिते बोला, 2 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 प्लस 1 इज 5 प्लस 1 इज 6, म्हणजे किती झालं, रूट 3. वरची व्हॅल्यू झाली रूट 6, बी बारची व्हॅल्यू, म्हणजे आपण हे दोन्ही डिनॉमिनेटर कॅल्क्युलेट केले. आता मला काय करायचं रे, ए बार क्रॉस बी बार फाइंड आउट करायचं. देअर फोर, आता मी काय करते बघा, ए बार क्रॉस बी बार म्हणजे कुठली, ही आतली व्हॅल्यू, ही आणि ही तर आपण कॅल्क्युलेट केली, राईट. चला तर काय करणार आपण, चेक करा, इट इज डिटर्मिनंट ऑफ काय असतं, आय जे के, ही माझी पहिली रो झाली. दुसरी रो म्हणजे काय, ए बारचे कोइफिशियंट, ए बारचे कोइफिशियंट किती आहेत बघा बरं, वन वन मायनस वन. बी बारचे कोइफिशियंट किती आहेत आपले, टू वन वन. बरोबर इथपर्यंत, चला सिम्प्लिफाय करूयात. मला इथं बघा बरं, आय इंटू ब्रॅकेट, हे काय येईल बघा, वन प्लस वन. बघा बरं, आय म्हणजे काय, हिरो आणि हिरो झाकून ठेवली, राईट, वन प्लस वन मायनस जे इंटू ब्रॅकेट, जे म्हणजे काय दिले बघा, वन प्लस टू, डिटर्मिनंट इज सिंपल, प्लस के इंटू ब्रॅकेट, इथं काय दिले सांगा, इट इज वन मायनस टू, म्हणजे आपल्याला काय मिळते, दिस इज टू आय बरोबर मायनस थ्री जे
मैनस के वैल्यू अपनी ए बार क्रॉस बी बार की वैल्यू म्हणून आपल्याला इथे मॅग्नेट रूल टाकावं लागलं का कारण हे आंसर आयजेकेच्या लँग्वेज मध्ये आले ना बरोबर का नाही सर मग आता काय करूया देयरफोर मॅग्नेट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार जर मी फाइंड आउट केलं तर स्क्वेअर रूट ऑफ काय येईल बघा 2 चा स्क्वेअर घेऊ काय तुम्ही 2 चा स्क्वेअर प्लस पुढे काय आलं पाहिजे -3 चा स्क्वेअर प्लस काय आलं पाहिजे -1 चा स्क्वेअर which is equal to square root of इथे काय आलं बघा 4 plus 9 plus 1 म्हणजे हे किती झालं स्क्वेअर रूट ऑफ 14 बरोबर एकूणच आंसर आलं वडाचं आंसर झालं चला मग आता फायनल आंसर काढूया देयरफोर sin ऑफ थीटा इज इक्वल्स टू मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार म्हणजे किती आलं रे रूट मध्ये 14 अपॉन खाली किती येते सांगा रूट मध्ये 3 इनटू रूट मध्ये 6 बरोबर म्हणजे याचा अर्थ काय झाला चेक करा दिस इज रूट मध्ये 14 अपॉन रूट मध्ये 18 बरोबर आहे हा काय आपला sin थीटा मग दोघांना एकाच रूट मध्ये घेऊ कारण वरती पण रूट आणि खाली पण रूट आहे म्हणजे याचा आंसर कसे येईल स्क्वेअर रूट ऑफ 14 अपॉन 18 आपण असे लिहू शकतो का हो की नाही म्हणजे काय आलं बघा 2 7 जा 2 9 जा म्हणजे याचा अर्थ काय झाला sin थीटा इज इक्वल्स टू रूट 7 अपॉन रूट 9 कारण रूट पुन्हा सेपरेट केले रूट 9 म्हणजे किती असतं रे 3 म्हणजे माझा आंसर काय आलं रूट 7 अपॉन 3 सो ज्या ऑप्शन मध्ये sin थीटा चा आंसर रूट 7 अपॉन 3 आहे दैट इज व्हाट इज योर ऑप्शन सो इट इज सॅटिस्फाइंग कंडिशन फॉर ऑप्शन नंबर बी ऑप्शन बी इज द करेक्ट सो आता करे क्वेश्चन एकदम सिंपल होता एक सिंपल फॉर्म्युला वापरायचा आहे डिटरमिनेंट कसा फाइंड आउट करायचा हे तुम्हाला माहित पाहिजे वेक्टर सारखा सोपा चॅप्टरच नाहीये त्यामुळे वेक्टर 100% प्रिपेअर झाला पाहिजे काल नक्की थर्ड एमसीक्यू सर्वांना शुअर sure?